हरे कृष्णा। तर श्रोते हो, तुम्ही जर बघितलं एखादं छोटंसं सिम कार्ड हे दिसायला खूप छोटं असतं, पण जर ते सिम कार्ड आपण जर एखाद्या मोबाईलमध्ये टाकलं तर खूप त्याचा उपयोग आहे। त्या मोबाईलला पूर्ण महत्त्व छोट्याशा सिम कार्डमुळेच येतं। पण जर तेच सिम कार्ड त्या मोबाईलमधून जर निघालं किंवा ते सिम कार्ड आपण काढून फेकून दिलं तर तुमचा मोबाईल कितीही सुंदर असो, कितीही आकर्षित असो, किंवा त्याचबरोबर तुमचा मोबाईल कितीही किमतीचा असो, तर त्याला कुठल्याच पद्धतीची किंमत उरत नाही। तो मोबाईल त्या ठिकाणी निरुपयोगी होऊन जातो। तर अगदी त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये सुद्धा, या आपल्या देहामध्ये सुद्धा जे भगवंताचं एक सिम कार्ड आहे, आणि ज्या क्षणी ते भगवंताचं सिम कार्ड या देहातून निघून जाईल त्यावेळेस या देहाला कुठल्याच पद्धतीची किंमत उरणार नाही। म्हणून जोपर्यंत भगवंताचं सिम कार्ड या देहामध्ये आहे तोपर्यंत त्या सिम कार्डला रिचार्ज करणं गरजेचं आहे। आणि ते रिचार्ज कशा पद्धतीने करावं? भगवंताच्या हरिकीर्तनाने, भगवंताच्या नामस्मरणाने त्या सिम कार्डला आपण रिचार्ज करू शकतो। अन्यथा ज्या क्षणी ते सिम कार्ड निघून जाईल त्या क्षणी या रूपवान अशा देहाला, किंवा तुम्ही किती सुंदर असो, किती तुम्ही स्टाइलिश असू द्या, तुम्ही मिस वर्ल्ड मिस युनिवर्स काहीही असू द्या, त्या ठिकाणी तुमच्या शरीराला महत्त्व उरत नाही। जर मृतदेह कितीही जरी सुंदर असला, त्या मृतदेहाला कितीही महागडा शृंगार जरी केला तरी तो शृंगार त्या मृतदेहावर साजेसा वाटत नाही। म्हणून जोपर्यंत सिम कार्ड भगवंताचं हृदयामध्ये आहे तोपर्यंत या सिम कार्डला हरिकीर्तनानं रिचार्ज केलं पाहिजे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की या जगामध्ये पावलो पावलावर वेगवेगळे दुःख किंवा संकट आहेत। अहो दुःखम महादुःखम दुःखात दुःख तरम यतः काचार्थम विस्मृतम रत्नम हरेर नामेव केवलम। तर या ठिकाणी या श्लोकाचा अशा पद्धतीनं अर्थ होतो, अहो दुःखम की अतिशय दुःख अतिशय संकट या जगामध्ये आहेत, या जगाचं डिझाईनच दुःखालय म्हणून केलेलं आहे। अहो दुःख महादुःखम खूप अतिशय दुःख या जगामध्ये आहेत, दुःखात दुःख तरम यतः काचार्थम, तर एखाद्या काचेच्या तुकड्यासाठी आपण अतिशय मेहनत किंवा अतिशय दुःख आपल्या पदरी पाडून घेतो, आणि त्या कारणास्तव आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे संकट येतात। पण काचेच्या तुकड्यामुळे आपण रत्न सोडून दिलेलं आहे, आणि ते रत्न कोणतं? हरेर नामेव केवलम। तर भगवंताचं जे नाम आहे तर त्या नामाला, भगवंताच्या नावाला या ठिकाणी रत्न म्हटलेलं आहे। म्हणून भगवंताच्या नामस्मरण करून, भगवंताचं नावाचं उच्चारण करून आपल्या हृदयातल्या सिम कार्डला रिचार्ज केलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी भक्तो आपण थांबू। हरे कृष्णा।